चंगर तालुका पत्रकार संघ संचले सीएल न्यूज या लोकप्रिय चैनल लाइक करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। एक दिवस झाले दौलत आथरवमध्ये जो कामगारांचा संप सुरू आहे किंवा परवा जो कामगारांनी जे अघटित म्हणजे कुणाच्या ध्यानी नसताना जो गोष्ट घडली आणि आपण दौलत आथर्व सुरू करते वेळी आपण भरपूर प्रयत्न केले आहेत, आपण त्यामध्ये होता, मग आता आपली काय भूमिका असेल? प्रश्न भूमिकेचा नाहीये, ना आम्ही कामगारांच्या सोबत आहे ना आथर्व प्रशासनाबरोबर आहे, आणि दुसरी बाजू जर बघितलं तर दोघांच्या सोबतही आम्ही आहोत। कारण आमच्यासाठी दौलत चालू होणं गरजेचं आहे आणि दौलत चालू होणं आज रोजी। कारण शेतकऱ्यांचा जर प्रश्न बघितला, वाहतूक तोडणीदारांचा प्रश्न बघितला, फक्त हा कामगारांचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे दौलत चालू होणं हे गरजेचं असल्यामुळे आम्ही ज्या त्या वेळेला दौलत चालू होण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करता येईल ते प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे काही जणांचे गैरसमज होतात, कधी आथर्व प्रशासनाचे गैरसमज होतात, काही कामगारांचे गैरसमज होतात, मात्र गैरसमज करून घेण्यासाठी काही नाहीये। दौलत चालू करण्यासाठी किंवा दौलत चालू होण्यासाठी जे काही प्रयत्न होतील तेच आतापर्यंत करत आलो आहोत आणि भविष्यात देखील आम्ही करणार आहोत। आता सध्याच्या चेअरमन खोराडेंची भूमिका आणि कामगारांची भूमिका यामध्ये तुम्हाला काय वाटतंय नेमकं? नाही, सध्याची जर परिस्थिती बघितलं तर निश्चितपणे दोघंही टोकाच्या भूमिकेवरती आहे आणि हेच तर तालुक्यासाठी दुखणं आहे। कारण सध्याची जर परिस्थिती बघितलं तर खोराटे साहेब सुद्धा म्हणतात की जे काही कामगारांनी परवा तोडफोड केले किंवा जे काही कामगार आजपर्यंतच्या काही गोष्टीला जबाबदार आहेत अशा कामगारांना वगळणं किंवा अशा कामगारांना बाजूला काढूनच कारखाना चालू करणार, ह्या मताशी मला वाटते कुठेतरी खोराटे साहेब ठाम आहेत। त्याच वेळेला कामगारांचं म्हणणं आहे की एक जरी कामगार कमी केला तर आम्ही कामावरती हजर होणार नाही। ह्यांच्यात काय होतंय की दोघांची दुखणी एकच आहे किंवा दोघंही टोकाची भूमिका घेतली आहे आणि या दोघांच्या टोकाच्या भूमिकेमुळे 100% दौलत चालवणं थोडंसं अडचणीचं दिसतंय। आणि ही जर अडचण येत असेल तर आमच्यासारखे व्यक्ती मात्र दोघांनाही बाजूला ठेवून रस्त्यावरती शेतकऱ्यांना आणि इतर लोकांना घेऊन रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। गेले 4-5 दिवस दौलत अजून सुद्धा बंद आहेत, एका बाजूला आंदोलक आहेत, कामगार आहेत, त्यांच्या बाजूने भूमिका मांडल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला दौलत प्रशासन आहे, त्यांच्यात समजूता घेण्यासाठी अनेक बैठकी झाल्या, अनेक ॲडिशनल SP असू दे किंवा इतर सर्व महसूल विभागाचे सर्व अधिकारी असू देत, तरी सुद्धा मानसिंग खोराटे जे चेअरमन आहेत ते नमती बाजू घेत नाहीत। आता कामगारांनी स्पष्टीकरण दिले की आम्हाला बोनस नको, पण आम्हाला साठ जणांच्या ज्या निलंबनाच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्या मागे घ्या, मग यानंतर जरी प्रशासन ऐकत नसेल, दौलत प्रशासन ऐकत नसेल, तर एक आंदोलक म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? एक आंदोलक म्हणून मला निश्चितपणे वाटतं की आतापर्यंत गैरसमजातून दोघांचाही जो काही वाद वाढत आहे हा वाद कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे। कुठंतरी 2 पाऊल जसे कामगारांनी माघार घेणं पण गरजेचं आहे आणि खोराटे साहेबांनी सुद्धा 2 पाऊल माघार घेणं गरजेचं आहे। कारण आज रोजी दौलत चालणं गरजेचं आहे। आतापर्यंत फक्त कामगार वर्गच त्याच्यावरती अवलंबून होता, आता इथून पुढे मात्र कामगार वर्गाबरोबर आता शेतकरी त्याच्यामध्ये आहे, वाहतूक तोडणीदार त्याच्याबरोबर आहे, त्याच्यामुळे त्यांनी संपूर्ण तालुक्याचा विचार करून, कारण आता फक्त एकटा कामगार वर्ग याच्यामध्ये नाही आहे, आता वर्ग सगळे तेव्हा त्यांचा विचार करून मला वाटतं की 2 पाऊल निश्चितपणे कामगारांनी माघार घ्यावी आणि त्याचबरोबर आथर्व प्रशासनानं सुद्धा 2 पाऊल माघार घ्यावी आणि कुठेतरी याच्यामध्ये तडजोड करून लवकरात लवकर दौलत कारखाना चालू करावा। कुणीही अहंकारापोटी किंवा कुणीही एक वेगळा डोकी विचार करून जर टोकाची भूमिका घेतली तर ती तालुक्यासाठी निश्चितपणे ती बाधा आहे। निश्चित तुम्ही आतापर्यंत आंदोलक म्हणून तालुक्यासमोर जातात, पण दोघांच्याही बाजू जर नमती नाही आली, खोराटे साहेबांची जर बाजू नमती नाही आली, तर पुढे आंदोलक म्हणून तुमची भूमिका काय असणार? माझी निश्चितपणे भूमिका एकच आहे, मी आज मुलीचा सांगितलं आहे की मला ना खोराटे साहेबांची बाजू घ्यायची आहे, ना आथर्व प्रशासनाची बाजू घ्यायची आहे, ना मला कामगारांची बाजू घ्यायची आहे। माझी भूमिका एकच आहे की मी आज रोजी ज्या वेळेला अशा काही घटना घडतात त्यावेळेला मग शेवटी मी प्रशासनाला धरते जबाबदार। आज मी प्रशासनाला मी तहसीलदार साहेबांना हे पत्र दिलेलं आहे, कारण प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे। जेव्हा असा मोठा वाद होते तेव्हा प्रशासनाने ती बैठक बोलवणं आणि त्यातून तडजोड करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। मी तहसीलदार साहेबांना आज सांगितलंय 5 तारखेपर्यंत मी तुम्हाला मुदत देतोय, 5 तारखेबद्दल दोन्ही म्हणजे आथर्व प्रशासनाची आणि कामगारांची बैठक लावावी आणि दौलत चालू करावा, आणि जर 5 तारखेपर्यंत जर आपण जर त्याच्यामध्ये जर हे नाही केला तर मात्र आम्ही प्रशासनाला जबाबदार धरून त्यांच्यावरती मोर्चा करू। मात्र निश्चितपणे आज इथून पाठिंबाचे दिवस वेगळे होते, ज्यावेळेला शेतकरी आपला कामगार वर्ग अडचणीत होता मी कामगारांच्या बाजूने होतो, ज्या वेळेला आथर्व प्रशासन
काही गोष्टींना अडचण होते त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर होतो. हे बरोबर का होतो कारण कुठेतरी हे दौलतचं रथ जे आहे ते व्यवस्थित चालावं म्हणून. मात्र इथून पुढे मला शेतकऱ्यांचा विचार महत्वाचा आहे. शेतकऱ्यांचा ऊस जाणं गरजेचं आहे. वाहतूक तोडणीदारांनी बिचाऱ्यांचे पैसे घेतले ते त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यांचा प्रश्न सुटणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि वाहतूकदार तोडणीदारांसाठी मी प्रशासनाला पत्र दिले. 5% पत्र जर दौलत जर कारखाना नाही चालू झाला तर मला रस्त्यावर उतरावं लागेल. तेव्हा मी अथर्वचे चेअरमन मानसिंग कोराटे साहेब यांना पण विनंती करतोय, साहेब आपण 2 पाऊल माघार घ्या, कुठेतरी याच्यामध्ये भाग घ्या आणि लवकरात लवकर हा प्रश्न माघार काढा. त्याचबरोबर कामगारांना देखील विनंती करतोय. ज्या पद्धतीनं परवाची जी काय तोडफोड झाली मला निश्चितपणे ती आवडलेली नाहीये. कारण दौलत हा सर्वांचा आहे आणि इथून पुढे असं कृत्य न करता कुठेतरी दोघांची खेळीमेळी व्हावी, मानसिक खोराटेची आणि कामगारांची, आणि प्रेमानं आणि सगळी खेळीमेळीत हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा अशी सगळ्यांनी विनंती करतोय. आणि जर तुम्ही हट्ट मानून बसला कामगार आणि त्याच वेळेला जर मानसिक खोराटे दोघंही आतरू प्रशासन आहे आणि कामगार जर हट्ट जर मानून बसले तर आमच्यासाठी लोक मात्र दौलत चालू करण्यासाठी रस्त्यावरती उतरतीलच. मात्र उद्यापासून 1000 शेतकऱ्यांना घेईल आणि मग परत रस्त्यावरती उतरलो आणि त्याचे मग परिणाम मात्र दोघांनाही भोगावे लागतील हे त्यांनी दखल घेत म्हणजे लक्षात घ्यावं. यापूर्वी देखील ज्या ज्या कारखाना चालू दौलत कारखाना चालू करण्यासाठी जे जे प्रशासक आले होते इतर देखील, तर त्यांच्यात आणि जसा ज्या पद्धतीनं वाद निर्माण व्हायचा आणि त्या वादाचं रूपांतर कारखाना बंद पडण्यात होत होता तीच प्रक्रिया यावेळी देखील सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, आताची सध्याची जर परिस्थिती बघितला तर एक होते कुठेतरी कामगारांच्या ज्या काही मागण्या होत्या दौलत प्रशासनाला अथर्व प्रशासनाला वाटतंय की कामगारांना कटती बंद व्हावी ती मी केलेली आहे. त्यांची इच्छा होती की बा 12% पगार वाढ तिथं 25% पगार वाढ व्हावा, मी पगार वाढ दिलेली आहे, कटती बंद केलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत, मग हे परत आमच्या विरुद्ध आंदोलन का करतात? मात्र त्याच वेळेला कामगारांची जर बाजू बघितलं तर त्यांना वाटतंय कुठंतरी जे अथर्व प्रशासन आहे ते आमच्याशी प्रेमानं वागावं, प्रेमानं बोलावं, त्याच पद्धतीनं आम्ही केलेल्या कामाचं कौतुकाबरोबर त्यांनी काही गोष्टी चर्चा करावी. हे अगदी किरकोळशा गोष्टीमध्ये त्यांचे मतभेद झालेले आहेत. हे मतभेद जे आहेत ना तसे जर बघितलं तर त्याच्यामध्ये सिरियसनेस काही नाहीये. कुठंतरी आता जे दिवस आलेत हे खूप चांगले आलेले आहेत. दोघांनी समजून घ्यावं आणि 2 पाऊल माघार घ्यावं. पूर्वीचे दिवस वेगळे होते कारण पूर्वीच्या पार्ट्या आल्या त्यांनी पगार केलेले नव्हते, पूर्वीच्या पार्ट्या आल्या होत्या ऊस दर दिला नव्हता, पूर्वीच्या पार्ट्या आल्या होत्या शेतकऱ्यांची लुबाडणूक केली होती. गेल्या 3 वर्षाचा जर इतिहास बघितला तर निश्चितपणे अथर्व प्रशासनानं शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे, वाहतूक तोडणीदारांना न्याय दिलाय, कामगारांना न्याय दिलेला आहे. त्याच पद्धतीने दुसरी जर बाजू बघितला तर कामगारांनी देखील खूप चांगल्या पद्धतीचा न्याय दिलेला आहे. कामगार सुद्धा अगदी मनापासून त्याच्यामध्ये अथर्व प्रशासनाला त्याच्यामध्ये मदत करायला तयार आहेत. मात्र हे कुठंतरी जे काही मोजक्या लोकांसाठी किंवा जे काही गोष्टीसाठी जे घडतंय हे घडू नये या मताचा प्रशासनानं लक्ष घातलेलं होतं. तुम्ही जसं आता म्हटलं निवेदनात 5 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे, त्या अल्टिमेटमच्या अगोदर जरी प्रशासनानं बैठक लावली आणि त्या बैठकी जरी निष्फळ आता जवळपास 5 ते 6 बैठकी झाल्यात त्याच्यात प्रशासनाला यश मिळालं नाही, मग तुम्ही आता कसं काय म्हणू शकता की प्रशासन आत्ताच उडी मारून या हा प्रश्न यशस्वी करेल? सर काय होतं, पूर्वीचे दिवस वेगळे होते कारण त्यावेळेला ऊस चालूच नव्हता, पावसाळा चालू होता, सगळं होतं. आज मात्र जसं पीक अगदी हंगामावरती येते त्या पद्धतीने ऊस आता जाणं गरजेचं आहे. त्यावेळेचे दिवस होते ते वेगळे होते, त्यावेळच्या बैठकी झाल्या काय न झाल्या काय एवढा काय फरक पडत नव्हता. मात्र आज रोजी जर बघितलं तर निश्चितपणे ऊस जाणं जर गरजेचं असेल, ऊसाला जर न्याय द्यायचा असेल, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर आज रोजी बैठक लागणं गरजेचं आहे आणि त्या बैठकीमध्ये योग्य सुधार करणं गरजेचं आहे. आणि प्रशासनाची सुद्धा भूमिका आहे की लवकरात लवकर त्यांनी बैठक घेऊन हा प्रश्न निकालीत काढावा. इथून पाठीमागचे दिवस वेगळे होते आणि नोव्हेंबर महिन्याचे दिवस वेगळे आहे. सध्या हा बोनसचा जो विषय आहे ना, तर हा नेमका किती बोनस होता, किती बोनस मिळावा म्हणून कामगारांचा हा संप चालू होता, त्याचबरोबर जर कारखाना खोराटेंनी बंद केला तर त्यांना किती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं, या दोन्हींची वजाबाकी केली तर कोण नुकसानीत पडेल असं तुम्हाला वाटतं? मित्रांनो, आता एक साधी गोष्ट आहे, कारखाना जर बंद पडला तर जेवढं कामगारांचं नुकसान आहे त्याच्या कितीतरी पटीनं अथर्व प्रशासनाचं नुकसान आहे, मात्र त्याच्या कितीतरी पटीनं शेतकऱ्यांचं नुकसान आहे. शेतकरी लाखो हजारो मध्ये असल्यामुळे त्यांचं नुकसान तुम्हाला कमी दिसेल. अथर्व आणि इंटरग्रेट फक्त एकटे असल्यामुळे त्यांचं नुकसान आपल्याला जास्त दिसेल. मात्र जवळ 25 ते 30 कोटीचा फटका अथर्व इंटरग्रेटला बसणार आहे, त्याचबरोबर कामगारांना देखील फटका बसणार आहे. आणि ह्या दोघांच्या फटक्यावर शेतकरी आणि वाहतूक तोडणीदार जे आहेत त्यांना खूप मोठा फटका बसणार आहे. कारण उद्यापासून जर समजा हा कारखाना जर बंद पडला तर परत पूर्वीसारखं एका ट्रॉली मागे, एका ट्रॅक्टर मागे, ट्रक मागे 4000 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर ऊस लवकर जाणार नाहीये. त्याचबरोबर काटेमारीने हे ते सगळे प्रकार जे आता तालुक्यामध्ये चालू आहेत ते आणि खूप वाढू शकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा करोडोचं नुकसान न होण्यापेक्षा हा कारखाना चालू केलेला कधीही लवकरात लवकर चांगला. अथर्व दौलत म्हटलं
की खोराटे आणि मळवीकर हे समीकरण झालेलं आहे अख्ख्या तालुक्याबरोबर जिल्ह्याला माहिती आहे. भविष्यात जर का खोराटेने कारखाना बंद केला तर आपली भूमिका काय असेल त्यांच्या विरोधात? मुळात तुम्ही प्रश्न चुकीचा विचारताय. मी अजूनपर्यंत तुम्ही एक गोष्ट दाखवायची आहे, कालच्या वेळेस आंदोलन चालू असताना दौलत कामगारांच्या मध्ये बाकीचे लोक भाषण करून जात होते, मात्र त्याच वेळेला मळवीकर त्यांच्याबरोबर बसून कामगारांना कटती कशी बंद होईल, त्यांचा पगार कसा देतील ह्याबद्दल माझी सकारात्मक चर्चा झाली होती. आणि आज देखील मी आपल्याला सांगू इच्छितो की मला कुणाची बाजू घ्यायची नाही. मला आता प्रशासन मी तेवढंच आहे, कारखाना मी तेवढाच आहे, कामगार मी तेवढेच आहेत. मी बऱ्याच वेळा बोललेलो आहे, म्हणून मी आज माझी एवढी भूमिका कडक काय आज मात्र मी भूमिका मी कडक का सांगणार आहे की माझ्यासाठी आज म्हणजे अतर्व प्रशासन ही बाजूला राहिलं, कामगार बाजूला राहिलं, माझ्यासाठी शेतकरी महत्वाचे. त्याच्यामुळे कारखाना चालू होण्याच्या दृष्टिकोनातून मी आता रस्त्यावरती उतरतोय. येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला समजेल की मळवीकर कुणाचं आहे ते. मला हे एवढ्यासाठी सांगायचं आहे, मी कुणाचं नाहीये, जिथे योग्य भूमिका आहे तिथं आहे. आता कुठेतरी मला असं वाटतंय की दोघांची जी टोकाची भूमिका आहे ती मला आवडत नाहीये. एकीकडे मानसिक मराठे म्हणतात की त्या सात कामगारांना मी घेणारच नाहीये, जर त्यांना घेतलं तर कारखाना चालू होणार नाही. आणि बाकीचे कामगार म्हणतात की इथला एकही माणूस राहिला तर आम्ही तिथं हजर होणार नाही. मग मला जरा सांगा, अशा वेळा जर दोन टोकाच्या भूमिका झाल्या तर माणसं बाजू कुठे घ्यावी? मला निश्चितपणे वाटतंय आमच्यासारख्या व्यक्तिमत्वानी किंवा आमच्या आंदोलकांनी दोघांची एकत्र भूमिका घेऊन कारखाना कसा चालेल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून मी आज रोजी दोन्ही बाजूला ठेवतोय, ना मी खोराट्यांचा आहे, ना अतर्व प्रशासनाचा आहे, ना कामगारांचा आहे. फक्त आणि फक्त जी योग्य बाजू आहे त्याच योग्य बाजूचा आहे. आज रोजी मला योग्य वाटतंय ह्यांच्या भूमिकेमुळे जर दौलत बंद पडत असेल आम्ही शांत बसणार नाही. उद्यापासून शेतकऱ्यांच्या मध्ये मोठा उठाव करू. दोन पाऊल खोराटे साहेबांनी, मानसिक खोराटे साहेबांनी दोन पाऊल माघार घ्यावेत, दोन पाऊल कामगारांनी माघार घ्यावेत आणि कारखाना चालू करावा. आणि ही जबाबदारी प्रशासनाची आहे. आणि प्रशासनानं जर याच्यामध्ये जर दखल नाही घेतली तर मात्र प्रशासनाला आम्ही नक्की भेटी जाऊ. नक्कीच आपण बघितलं की कामगार आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, अथर्व आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, तुम्ही तुमची भूमिका मांडतायत. यामध्ये स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतील किंवा नेते असतील, महत्वाचे नेते असतील, एक आंदोलक असतील, त्यांना तुमचं काय आव्हान असणार आहे? माझं सर्वांना विनंती आहे की तालुक्याचे आमदार असो, जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो, त्यांना मी विनंती करतोय. हा प्रश्न राजकारणाचा नाहीये. काही वेळा आम्हाला सभा करायचं ठरलं, कालची जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर पिढी कामलेला पाठी मागून कामगार पडून त्यांना मारत होते. आणि आज सुद्धा काही ठिकाणी आम्ही व्हिडिओ बघतोय की त्यांना मारत असताना ते मळवीकरचा व्हिडिओ म्हणून मुद्दाम जाणी करून काही लोकांनी बदनामचा करायचा प्रयत्न केला. मी बदनामीला भीत नाही, मात्र माझी एक विनंती आहे की कारखाना मित्र चालू झाला पाहिजे. तालुक्यातला हा एक फार मोठा आर्थिक कणा आहे, तो जर बंद पडला ना तर त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागणार आहेत. किंवा माझी सगळ्यांना विनंती आहे, कुणाला तरी फूस लावून मोठं करण्यापेक्षा किंवा कुणाला तरी मी तुमच्याबरोबर आहे सांगण्यापेक्षा त्यांना सरळ सांगा आम्ही तुमच्याबरोबर नाही आहोत. तुम्ही दोन कोण माघार घ्यायचे, कारखाना चालू करायचा आहे आणि तुमचा गळीत हंगाम संपला की परत पाहिजे तुम्ही एखाद्या बैठकीला बसा, चर्चेला बसा. मात्र आज म्हणजे राजकारण करण्याचे दिवस नाही आहेत. किंवा तालुक्यातले लोकप्रतिनिधी राहू देत किंवा सगळे इतर लोक आहेत त्यांना मी विनंती करतोय, हात धरून विनंती करतोय, तुम्ही याच्यामध्ये राजकारण करू नका. दौलत चालू करण्यासाठी सगळे एकत्र या, दोन्ही यांना समजावून सांगा. आणि प्रशासन, अतर्व प्रशासन आणि कामगारांना पण सांगतोय, तुमच्यावरती फार मोठा शेतकरी वर्ग अवलंबून आहे, फार मोठी तोडणी वाहतून आहे, त्यांचं तुम्ही नुकसान करू नका. कृपा करून याच्यामध्ये माघार घ्या आणि लवकरात लवकर येणाऱ्या 4-5 दिवसात तुम्ही कारखाना चालू करा अशी मी सगळ्यांना विनंती करतोय. या झालेल्या घटनेतून जनतेमध्ये किंवा शेतकरी सभासदांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण झालाय, तर तुम्ही या शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? आणि शेतकऱ्यांना विनंती आहे, शेतकरी बंधूंनो, दौलत वरती एक वेगळं प्रेम आहे. पहिल्या वर्षी गाळत, दुसऱ्या वर्षीचं गाळत, तिसऱ्या वर्षीचं गाळत जर बघितलं तर खूप मोठा प्रचंड आपण विश्वास दाखवला. असाच आपण त्यांच्यावरती विश्वास दाखवायचा आहे. मात्र हा विश्वास दाखवत असताना कुठंतरी त्या विश्वासास पात्र अतर्व प्रशासन आणि कामगारांनी राहणं गरजेचं आहे. आतापर्यंत तुम्ही राहिला दोघांनी, इथून पुढेही राहा आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास परत एकदा संपादन करून दौलतचं उच्चांकी आपण गाळत करावं, एवढी मी सगळ्यांना विनंती.